नमस्कार, माझं नाव आहे श्रीकांत आरगडे. मी IDBI बँकेतून VRS घेऊन रिटायर झालो. मला बरेच वर्ष किडनी स्टोनचा त्रास होता, म्हणजे 1990 पासून मला तो त्रास होत होता. तर 90 साली माझं पुण्याला डॉक्टर पाटणकरांकडे ओपन हे करून ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर दोनदा माझी सिस्टोस्कोपी आणि लिथोट्रिप्सी झाली, आणि तरी त्याच्यानंतर तो वारंवार खडा हा वाढतच जायचा. मी अनेक जणांची औषधं घेतली होती, मी होमिओपॅथी पण घेतलं पूर्वी, पण काय व्हायचं की बा औषध घेत राहायचो आपण आणि आपल्याला त्याचा काही स्टेटस कळायचा नाही आणि तो खडा आपला वाढतच जायचा आणि मग तो परत ऑपरेशन करायची वेळ यायची. अशीच शेवटी माझी परवा नाशिकमध्येच ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर माझ्या एक ओळखीच्या दीक्षित रमा दीक्षित म्हणून होतं, त्या म्हणले की तुमचं ऑपरेशन झाल्यानंतर परत तुम्हाला याचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहेत, तुम्ही रिफर करते, तुम्ही जा त्यांच्याकडे, तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होईल. म्हणून मग मी डॉक्टर योगेश घोगडेंकडे आलो आणि त्यावेळेला तसंच ऑपरेशन झाल्यानंतर माझं एक 4-5 छोटे छोटे अगदी म्हणजे रव्याचे छोटेसे दाणे असतात ना तसं होते. ते डॉक्टर म्हणे तुम्ही पाणी प्या आणि ते जातील तुमचे, पण तसं पाणी पिऊन काही त्याचा फारसा त्याचा उपयोग होत नव्हता. मी डॉक्टरांना सांगितलं आणि मी डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली. तर साधारणपणे 3-4 महिन्यात सोनोग्राफी केली, त्यावेळेला माझे त्यातले 2-3 कमी झाले होते. म्हटल्यानंतर मग माझा उत्साह वाढला आणि मग मी अगदी कंटिन्युअसली औषध घेतलं आणि मग हळूहळू करत एक दिवशी मला सोनोग्राफीचा दिल रिपोर्ट आला. तो आल्यानंतर मलाच आश्चर्य वाटलं की अरे, मला असं वाटतं की एवढ्या छोट्या छोट्या गोळ्या काय त्याच्यात असणार आहे, आपण एवढं औषध घेऊन इंजेक्शन घेतो तरी काही होत नाही, हे कसं काय व्हायला लागलं. आणि मग झाल्यानंतर मग मला त्यात इंटरेस्ट वाढला आणि त्यानंतर आज तगायत मला कुठल्याही प्रकारचा स्टोनचा त्रास किंवा स्टोन नाही आहे. आणि त्याच्यानंतर मध्ये मला थोडासा युरिन कंट्रोलचा पण हे होत होता, तर मी डॉक्टरांना सांगितल्यानंतर त्याने औषध दिलं, 1-1.5 महिन्यात माझं तेही ओके झालं. त्यामुळे मला स्वतःला तरी म्हणजे इतक्या वर्षात कधी कुठेही असं झालं नाही की बाबा स्टोन नाही असं, आणि आता मी नील स्टोन म्हणल्यावर मला स्वतःला जो आनंद झाला तो अवर्णनीय होता. आणि माझी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपणही कुठलाही आपला आजार असेल तरी तुम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून कंटिन्युअस 1-2-3 महिने औषध घ्या, तुम्हाला त्याचा रिझल्ट काय मिळतो तो बघा आणि मग तुम्ही इतरांना सांगा. माझे सगळ्यांना सांगणं आहे की सगळ्यांनी डॉक्टर घोंगडेंचं औषध घ्यावं, त्याचा तुम्हाला उपयोग होईलच, उपयोग झाल्यावर तुम्ही सांगाल लोकांना की खरंच याचा चांगला उपयोग होतो म्हणून. धन्यवाद.